कपड्यांची खरेदी म्हटले सर्व परिवाराचे कपडे एका छताखाली. विश्वासाचे नाव म्हणजेच सोनी साडी सेंटर. आज जो कार्यक्रम झाला मैत्री फाउंडेशनतर्फे आमच्या सर्व 1992 जी दहावीची बॅच होती त्याच्यामध्ये ग्रुप व्हॉट्सअपला पहिल्यांदा ग्रुप तयार झाला. त्याचं सर्व योगदान संतोष गुंडरे असल, लिंबाजी डाके असताल, संजय चव्हाण असल, संभाजीराव चव्हाण असताल, शिवाजी पवार असताल, या सर्व मित्र कंपनीने एक ग्रुप तयार केला आणि सर्व मित्र कंपनी सर्व त्या आमचं दहावीची बॅच जे विस्कळीत झाली होती ह्या 6 महिन्यापासून आम्ही सर्व मित्र कंपनी एकत्रत आलो. कोणी कोणत्या कामानिमित्ताने इकडं तिकडं गेलं होतं त्याच्यामुळं सगळे आमचे जे दहावीचे बॅच आहे मॅक्झिमम आम्ही एकत्रच आलो आणि सगळ्याच्या संकल्पनेतून मैत्री फाउंडेशन आम्ही तयार केलो आणि ह्या फाउंडेशनतर्फे आज आमचं सर्व गेट टू टुगेदर घेण्यात आला. सर्व जवळपास आमचे मित्र मैत्रीण सर्व शिक्षक वर्गाला आम्ही बोलवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वजण इथे उपस्थित राहिलेबी आहे. जवळपास सर्व आलेले आहेत आणि आम्ही ह्या वर्षी आमचा पहिला कार्यक्रम होता. आम्ही ह्या कार्यक्रमातून निश्चित आम्ही पुढच्या वेळेस ह्या कार्यक्रमाची दिशा देऊत आणि लोह्यासारख्या ठिकाणी आम्ही सर्व मित्र कंपनी एकत्र होऊन काही निधी गोळा करून आम्हाला जे काही समजा येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणाचं मार्गदर्शन असेल, MPSC कोणी असे हे असतील, आम्ही पुढच्या वेळेस आणण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित ह्या सर्व मित्र कंपनी करणार आहोत. आणि आज आम्हाला आमच्या बालपणाची आठवण झाली, आमच्या शाळेतल्या दिवसाची आठवण झाली. आम्ही सर्व एकत्र आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यावर सर्व मित्रावर मैत्रिणीवर एक हास्य असं उपस्थित म्हणजे हास्य असं निर्माण झालं होतं. सर्वजण आनंदित होते आणि म्हणून आम्ही यापुढेही आज असंच आमचे कार्यक्रम राहतील आणि आम्ही त्या कार्यक्रमाचं म्हणजे चांगले एक हे मित्र फाउंडेशन आम्ही लोह्यासाठी विद्यार्थी घडण्यासाठी किंवा त्याचा समाज उपयोग होण्यासाठी आम्ही इथून कार्य करणार आहोत, करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व मित्र कंपनीचे मी इथं आलेल्या सर्वांचे आभार मानतो आणि असंच आमचं मैत्री अजून पुन्हा घट्ट हो हीच प्रार्थना करतो. एवढं थांबतो. 31 वर्षानंतर तुम्ही इथे वर्ग भरवला, म्हणजे त्यावेळेचे चेहरे आणि यावेळेस म्हणजे कसं वाटते तुम्हाला? ओळखी म्हणजे थोडं होते का तुम्हाला? ओळखी मॅक्झिमम 50% लोकांच्या होत्याच सर्वांच्या मित्र. कोणी असं आहे म्हणजे बऱ्याच दिवसानंतर जवळपास 30 वर्षानंतर 25 वर्षानंतर भेटल्या थोडं ओळखीला अडचण जाते आणि सर्व एकूण एकाला ओळखलं. सर्व विद्यार्थ्यांनी सर्व आनंदित झाले, सर्वांना भेटून आम्हाला आनंद झाला. आम्हाला